पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक धक्का बसला असून वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीमधील शेकपच्या माजी सरपंच शैलजा गुरुनाथ भोईर तसेच मोहू मोहचा पाड्यातील शेकपचे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात दाखल झालेत. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शहरी तसेच ग्रामीण भागातील विविध पक्षातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा ओघ भाजपमध्ये सुरू आहे. त्याअंतर्गत सोमवारी वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीमधील शेकापच्या माजी सरपंच शैलजा गुरुनाथ भोईर तसेच मोहो व मोहोचा पाडा येथील शेकापचे कार्यकर्ते गुरुनाथ भोईर, अरुण भोईर, खंडू भोईर, संतोष भोईर, सोनाली भोईर, अस्मिता भोईर, विष्णू भोईर, राधा भोईर, विलास भोईर, समसंत भोईर, नारायण भोईर, सुनील भोईर, अरुणा भोईर, अनंता शिंदे, सुखुबाई शिंदे, समाधान भोईर, पांडुरंग भोईर, नितीन भोईर, सुलोचना भोईर, संतोष बबन भोईर, मंदा जाधव, अनिता भोईर, भारती भोईर, दत्तुगणू भोईर यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केलाय. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, भाजपचे विभागीय अध्यक्ष सतीश मालुसरे, उपसरपंच प्रमोद म्हात्रे, युवा कार्यकर्ता शेखर शेळके, विचुंबी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, पांडुरंग मोरे, मोतीराम पाटील, चाहू म्हात्रे, महेंद्र भोईर, तुकाराम म्हात्रे, नामदेव पाटील, संतोष शेळके, सुधीर पवार, तुळशीराम पाटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलो आहोत, त्यामुळे तुमचा गावातील विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून गावातील प्रश्न सोडवू अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं अनेक आपल्या वाऱ्या तालुक्यातून आळंदीला पोहोचले आहेत आणि आळंदीला वाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून निघतात, पण पोहोचत असताना आळंदीला पोहोचत असताना त्यांच्या मुखामध्ये त्या ठिकाणी विठू नामाचा गजर असतो. मी एक ध्येयानं एक प्रेरणेनं चालणाऱ्या या वाऱ्या जेव्हा आज काल रात्री आज आळंदीला त्या ठिकाणी पोचतील तेव्हा त्या भक्तिसागरामध्ये त्या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक लोक त्या भक्तिसागरामध्ये डुंबून जातील आणि स्वतःची तहान भूक आनंद द्वेष जो काही असेल तो विसरून समाधानानं त्या ठिकाणी सहभागी होतील. आज आपण काल भाजपमध्ये कोण होता, परवा कोण आलं होतं, चार वर्षापूर्वी कोण होतं आणि आज कोण आलंय याचा विचार न करता आज आम्ही भाजपच्या माध्यमातून आमच्या गावासाठी काय देऊ शकतो या भावनेतून काम करणं एकत्र आलोय या उद्देशानं आपण सगळी मंडळी जर एकत्रित राबलो तर लवकरात लवकर आपले जी उद्दिष्ट आहे ती सगळी उद्दिष्ट आपण साध्य करू शकू आणि तो जो तिकडे आज भाव असेल आळंदीला तोच भाव आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्या भाजपच्या या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या विकासाच्या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या मनात असू द्या आणि त्या माध्यमातून गावाचा विकास साधत ज्यांनी आपल्यावरती विश्वास टाकला ते मतदार त्या मतदारांना आम्ही जो निर्णय घेतलाय तो तुमच्यासाठी घेतलाय आणि तो योग्य निर्णय घेतलाय हे पटवून दाखवण्यासाठी एकत्रितपणानं काम करूया इतकं या निमित्तानं सांगतो.